जय मित्रांनो, कालपासून होमगार्डच्या मुलांचे भरपूर फोन येत आहे। मग आज मी होमगार्डचं मेरिट काढायचा प्रयत्न केला। होमगार्डचं मेरिट तसं पाहिलं तर आता दोन प्रकारे मेरिट लावू शकतात। आता जर त्यांनी ग्राउंडला होमगार्डच्या मुलांना त्यांनी समांतर आरक्षण लावलं होतं, म्हणजे जास्त मेरिट लावलं होतं असं मला तरी वाटतं आहे, कारण की EWS च्या ग्राउंडच्या कट ऑफपेक्षा होमगार्डचं कट ऑफ जास्त होतं। इतरही कॅटेगरीचं जे कट ऑफ जनरलला झालं लागलं होतं त्याच्यापेक्षा होमगार्डचं मेरिट जास्त लागलं होतं, तर जरा तो कट ऑफ चुकीचाच वाटला मला। कारण की जर इतर सर्वजण जो ओपनच्या जागांमध्ये जातात तो होमगार्डची पण ओपन जागांमध्ये जायला पाहिजे होतं। पूर्ण लिस्ट काही मी पाहिली नाही व्यवस्थित, होमगार्ड पूर्ण लिस्टमध्ये वर होते की नाही, आणि जर वर असते जनरलच्या याच्यामध्ये, म्हणजे जनरलच्या लिस्टमध्ये जो होमगार्ड गेले असते, तो होमगार्डचं मेरिट EWS च्या जनरलच्या मेरिटपेक्षा होमगार्डचं मेरिट जास्त लागलं नसतं। त्यामुळं आता हे मेरिट काढताना मी नेहमीप्रमाणे इतर भरत्यांच्या ठिकाणी जसं मेरिट लावलेलं आहे तसंच लावलेलं आहे, वेगळं काही मी मेरिटमध्ये फरक केलेला नाही आहे। होमगार्डचे मुलांनी ओपनमध्ये जागा पटकवल्या असं गृहित धरून मी होमगार्डचं मेरिट काढले, तुझ्या लक्षात असेल तर। म्हणजेच होमगार्डच्या एखाद्या मुलाला 123 मार्क पडले असतील तर तो ओपनची जागा घेणार, होमगार्डच्या एखाद्या मुलाला 118 जागा मिळाल्या असेल तर ते त्याच्या काटे कॅटेगरीचे जनरलची जागा घेणार, आणि मग होमगार्डच्या स्पेशल लिस्टमध्ये त्याचं नाव इतरांचं नाव येणार। अशा पद्धतीने मी अपेक्षित धरून होमगार्डचं मेरिट काढलेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये मी ॲक्युरेसी मी सांगू शकत नाही माझी किती आहे। आता ते होमगार्डचे मेरिट मुंबईवाले मुंबई पोलीसवाले कसं लावतात त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। तर मी होमगार्डचं तरी पण मेरिट लावायचा प्रयत्न केला। मी मेरिट अशा प्रकारे लावतो ते आधी समजून घ्या। होमगार्डचा कोणताही मुलगा जर त्याला 123+ मार्क असतील तर तो ओपनमध्ये जाईल। होमगार्डचा कोणताही मुलगा त्याला जर 120+ मार्क असेल तो त्याच्या कॅटेगरीत जाईल, म्हणजे SC च्या मुलाला जर 121 असतील तर तो SC कॅटेगरीच्या जनरल लिस्टमध्ये जाईल। आणि नंतर उरलेला त्याच्यापेक्षा कमी मार्काचा, समजा एखादा SC वाला 110 मार्काचा असेल तर तो होमगार्ड SC होमगार्डच्या लिस्टमध्ये जाईल, असं गृहित धरून मी मेरिट काढलेलं आहे। आता समांतर आरक्षण वगैरे प्रकार मला माहिती त्यांनी कसं मेरिट काढलं होतं, तर मी ह्या पद्धतीने मेरिट काढलेलं हे समजून घ्या आधी। तर होमगार्डचं ओपनचं मेरिट 113 किंवा 114 लागेल, होमगार्डचं ओपनचं मेरिट 113 किंवा 114 लागेल, SC होमगार्डचं मेरिट 106 किंवा 107 लागेल। SC होमगार्डचं थोडं कमी येते SC होमगार्डचं, मला कल्पना नाही। आता शेवटी मी माझे मार्क माझ्या पद्धतीने लावलेले आहेत। आता SC चे मुलं त्या ठिकाणी कमी उतरले असेल म्हणून त्यांचं मेरिट कमी लागलं असेल असं गृहीत धरलं तरी हरकत नाही आहे। याच्यामध्ये बराच मोठा बदल होऊ शकतो होमगार्डच्या मेरिटमध्ये, त्यामुळे होमगार्डची मी पूर्ण गॅरंटी घेणार नाही की माझ्या जवळपास येईल म्हणून। तसंही मुंबईचं मेरिट लावणं तसं खूप अवघड आहे, यावर्षी मी तुम्हाला आधीच क्लिअर केलेलं आहे पहिल्या लेक्चरमध्येच। OBC होमगार्डचं मेरिट 111 किंवा 112 लागेल, तेच मला थोडी शंका होती। उभी जागा जास्त असताना होमगार्डचं मेरिट जास्त कसं काय गेलं? मग एखादी OBC चे होमगार्डची मुलं सर्वात जास्त प्रमाणात मुंबईला उतरलेले असतील, या कारणामुळं OBC चं मेरिट होमगार्डचं मेरिट महिलांचं जरी कमी लागलं असेल तरी होमगार्डचं OBC मुलांचं मेरिट मात्र 111 ते 112 पर्यंत मेरिट गेलेलं आहे। म्हणजे जरा जास्तच मेरिट गेल्यासारखं वाटते मला, अगदी ओपनच्या कट टू कट मेरिट आलेले। त्या मानाने EWSचा जर विचार केला तर EWS होमगार्डचं मेरिट 112 113 लागतं आहे। EWS आणि ओपनचं मेरिट एकदम कट टू कट 1-2 मार्कांनीच कमी जास्त लागू राहिले मुंबईला, त्यामुळं EWS सारखंच यांचं पण मेरिट होमगार्डचं मेरिटसुद्धा कट टू कट ओपनच्या जवळपासच लागेल असं वाटलं होतं, आणि तसंच झालेलं आहे। 112 किंवा 113 EWS होमगार्डचं मेरिट लागेल, NTC होमगार्डचं मेरिट 111 किंवा 112 लागेल। फार कट टू कट मेरिट लागत आहे सगळ्यांचीच। NTC जवळ आता 111 किंवा 112 लागलं, NTD होमगार्डचं मेरिट 112 किंवा 113 लागलं, NTC होमगार्डचं मेरिट 112 किंवा 113। NTC त्या मानाने खूपच NTC जनरलचं मेरिटसुद्धा ओपनच्या खूप जवळपास लागलं, होमगार्डचं मेरिटसुद्धा ओपनच्या खूप जवळपास लागलं ओपन होमगार्डच्या, एका NTD च्या जागा मुळात कमी होत्या आणि NTD ची कॉम्पिटिशन मुंबईसारख्या ठिकाणी जास्त NTD मुलं उतरतात हा माझा अनुभव आहे बऱ्याच वर्षापासूनचा। त्यामुळं NTD 112 किंवा 113 च्या आसपास लागेल।
विजय एंटीचं मेरिट 109 किंवा 110 लागेल, विजय एंटीचं मेरिट 109 किंवा 110 लागेल, एसटीचं मेरिट 109 किंवा 110 लागेल, एसटीचं मेरिट 109 किंवा 110, इथं बघा एसटी मुलांचं जनरलचं मेरिट 117 ते 119 दरम्यान लागणार होतं, लागण्याची शक्यता आहे, आणि एसटी होमगार्डचं मेरिट 109 ते 110, म्हणजे प्रत्येक मेरिटमध्ये 10-10 मार्काचा फरक पडलेला आहे होमगार्डच्या, म्हणजे ज्या त्या त्या कॅटेगरीच्या जनरल मेरिटपेक्षा होमगार्डचं मेरिट 10-10 मार्काने कमी लागलेलं आहे. तसं एसटीचं पण झालेलं 117 ते 119 ओपनचं मेरिट लागलं त्याचं जनरलचं लागण्याची शक्यता आहे, आणि होमगार्डचं मेरिट लगेच 10 मार्काने कमी म्हणजे 109 ते 110 लागेल. एनटीबीचं मेरिट 118 ते 119च्या दरम्यान ओपनचं लागणार होतं जनरलचं, एनटीबी जनरलचं. एनटीबी होमगार्डचं मेरिट 112 ते 113 लागेल, एनटीबी होमगार्डचं मेरिट 112 ते 113 लागेल. एकंदरीत 10-10 मार्कांनी मेरिटमध्ये फरक पडत आहे, पण एनटीबीच्या मेरिटमध्ये मात्र फक्त 8 मार्काचा फरक या ठिकाणी आढळतोय. एकंदरीत समजून घ्या, आता मी जे काही मेरिट मांडलेलं आहे त्याचा कट्टूकट याच्यापेक्षा मोठा अंक जो आहे ना ते माझं ॲक्च्युअल मेरिट असेल, पण एक मार्क मी जरा पेपर सोपा होता या कारणामुळे कमी धरलेला आहे, सॉरी पेपर अवघड होता या कारणाने कमी धरलेला आहे 1 किंवा 2 मार्काने. त्यामुळे या ठिकाणी याच्या जवळपास म्हणजे एक समजा ओपनचं मेरिट 114 मी या ठिकाणी धरलं ना, 114 एक ते 115 लागेल किंवा 113 लागेल, त्यामुळे मधला अंक येतो 114, ते 114च्या आसपासच मेरिट लागेल. आता शेवटी हा पेपर आणि मुंबईचं संपूर्ण एकंदरीत ज्या फॉर्मॅटमध्ये भरती झाली याचं मेरिट किती अनुभवी माणूस असला तरी लावणं खूप अवघड आहे, पण तरी पण मी तुम्हाला माझ्या मेरिटची 80% गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो, बाकी 20% गॅरंटी तुम्हाला देऊसुद्धा देऊ शकणार नाही, कारण की ग्राउंडही वेगळं झालं, ग्राउंडलाही मुलांना मार्क कमी आले, पेपरही एकदम वेगळा पडला, आणि फार हलाखीत पोरांनी सगळं ग्राउंड वगैरे मुंबईचं केलं, कधी रात्री बेरात्री नंबर लागले, उन्हातानाचे नंबर लागले, मुलांची व्यवस्था पण व्यवस्थित नव्हती त्या ग्राउंडवर, त्याचाही इफेक्ट मुलांच्या ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात पडला. ज्यांच्या फेवरमध्ये सकाळी ग्राउंड गेलं त्यांना फायदा झाला, ज्यांच्या फेवरमध्ये दुपारी ग्राउंड गेलं त्यांना तोटा झाला. मुलींच्या ग्राउंडला विशेषतः प्रचंड गर्दी असल्यामुळं बऱ्याच मुली पडल्या. आता माझी पण एक चांगली मुलगी होती जिला 47 तर आरामशीर पडणार होते, 100 मीटर आउट ऑफ होती वेळेला ती 800 मीटरला पडली, आणि तिचे मार्क जिथं 47 पडते 39 आले, असे बऱ्याच जणांची अवस्था झालेली आहे. एकंदरीत मेरिटली 5 लक्षात येते, पण 400,000 मुलं असल्यामुळं मेरिटमध्ये विशेष फरक पडणार नाही हे असं मला नेहमी वाटतं आहे, आणि याच्या दरम्यानच मेरिट लागण्याची शक्यता आहे. तर जास्त काही टेन्शन घेऊ नका, एकदा मेरिट लिस्ट हातात येऊ द्या, एकदा ग्राउंड एकदा लेखीचे मार्क येऊ द्या, मग मी तुम्हाला एकदम परफेक्ट मेरिट सांगेल, अगदी तंतोतंत सांगेल. तोपर्यंत तरी आपण ह्या काय गेस मेरिट आहे ह्या गेस मेरिटच्या आधारावरच आपण बोलू शकतो असं गृहीत धरा. तर थोड्याच वेळात मी स्पोर्ट्सचं आणि अनाथ आणि इतरांचं मेरिट घेऊन येईल, तुर्तास तरी हे मेरिट तुम्ही पाहून घ्या, ऐकून घ्या, याच्यावर विचार विनिमय करा, आणि तुम्हाला काही सूचना असेल तर मला व्हॉट्सअपला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.